नमस्कार. सिटी न्यूजमध्ये मी नेहा आपले हार्दिक स्वागत करते. आणि आता बघूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. अत्यंत उत्साहात जागतिक महिला दिन साजरा. जनता भाजी बाजारात चालला गजराज, अनेक दुकानांचे अतिक्रमण साफ. दोन वरली जुगार अड्ड्यावर धाड, 9 आरोपींना अटक. गव्हाचे पीक आले कापणीला, शेतकरी वर्गात उत्साह. सिटी मैत्रिणीने केला कर्तृत्ववान महिलांचा भावपूर्ण सन्मान. अकोला शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या पृष्ठभूमीवर आज शासकीय कार्यालयांमधील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील महिलांनी भव्य रॅली काढली. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दिली. रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयात होऊन या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात महिलांचा सन्मान करण्यात आला. आज जागतिक महिला दिन वसंत देसाई स्टेडियम पासून ही रॅली प्रारंभ झाली. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी हिरवी झेंडी दिली. यावेळी जिल्हा परिषद सीईओ राममूर्ती, एसडीओ प्राध्यापक संजय खडसे, तहसीलदार हांडे यांची उपस्थिती होती. ही रॅली टॉवर चौक बस स्टँड अशोक वाटिका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. येथे रॅलीचा समारोप होऊन नंतर नियोजन भवनात महिला दिन कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, एसडीओ प्राध्यापक संजय खडसे, सिव्हिल सर्जन डॉक्टर राजकुमार चव्हाण, डॉक्टर आरती कुलवाल, भूमी अभिलेखच्या उपअधीक्षिका खंडेलवाल मॅडम, जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी संध्याताई कांगटे, महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापक खोब्रागडे मॅडम, आयसीडीएच्या प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती सोनोने, सहकार विभागाच्या मलिये मॅडम, नेहरू युवा केंद्राच्या नाजी खान, ज्येष्ठ निवेदिका सीमा रोठे, कंकाळ मॅडम, गोयंका मॅडम यांची उपस्थिती होती. दरम्यान याप्रसंगी विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील महिला तसेच शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह विविध संघटनांच्या महिला पदाधिकारी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. मनपा आरोग्य निरीक्षकास मारहाण केल्यानंतर जनता भाजी बाजारात अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई करण्यात आली. जनता भाजी बाजारातील जवळपास 30 ते 35 दुकाने हटविण्यात आली. अकोला महापालिका अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी शहरातील जनता भाजी बाजारात कारवाई करीत 30 ते 35 दुकानांचे अतिक्रमण ध्वस्त केले. या कारवाईत जनता भाजी बाजारात अतिक्रमण करून तयार केलेले पक्की दुकाने जेसीबीच्या मदतीने ध्वस्त करण्यात आले. बुधवारी या ठिकाणी सफाईच्या कामाची पाहणी करण्याकरिता आरोग्य निरीक्षक गेले असता भाजी विक्रेत्यांनी मारहाण केली होती. एकतर संपूर्ण भाजी बाजारात अतिक्रमण आणि त्यामध्येही दादागिरी पाहता मनपा आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला जनता भाजी बाजाराचे पक्क्या स्वरूपातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. जनता भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात टीन शेड सोबतच पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमण करण्यात आले, त्यामुळे जनता भाजी बाजारात पायदळ चालणेही कठीण होते. यापूर्वी अनेक वेळा जनता भाजी बाजारात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती, परंतु त्यानंतरही वारंवार पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमण होत होते. गुरुवारी मनपा अतिक्रमण हटाव पथकाने सदरचे अतिक्रमण हटविले. या कारवाई संदर्भात अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादूर यांनी माहिती दिली. आयुक्त साहेब प्रभाग साहेब यांच्या आदेशाने आज रोजी जनता बाजारातील अतिक्रमण तोडण्यात आले. आज दिनांक 8
मार्चला अतिक्रमणे सॉरी जनता बाजारातील अतिक्रमण धारकांनी आरोग्य विभागाच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि शासकीय कामात अडथळा आणला. त्यामुळे आज रोजी माननीय आयुक्त साहेब वाघ साहेब उपायुक्त पाटील साहेब यांच्या आदेशाने जनता बाजारातील अतिक्रमण काढण्यात आले. तसेच बाजारातील सगळे अतिक्रमण धारकांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले अतिक्रमण स्वतःच्या हाताने काढून घ्यावे, अन्यथा त्यावर कारवाई करण्यात येईल. शहर उपअधीक्षकांच्या पथकाने शहरातील 2 क्लबवर धाड टाकून 93,000 मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे मटका बाजारात खळबळ उडाली. जनता बाजार तथा मटका बाजारात सुरू असलेल्या वर्ली तथा जुगार क्लबवर शहर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई करीत 9 आरोपींकडून पोलिसांनी 93,655 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मागील काही दिवसापासून मटका बाजारात नव्याने जुगार क्लब सुरू झाला याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर धाड टाकून जनता बाजारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आरोपीकडून 63,615 रुपये तर 29,006 मोबाईल जप्त केले. तर मटका बाजारातील कारवाईत 840 रुपये जप्त करण्यात आले. दोन्ही कारवाईत पोलिसांनी 93,655 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपी विरोधात मुंबई जुगार ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. ग्रामीण भागात सध्या शेतकऱ्यांचं सोनं समजल्या जाणाऱ्या गव्हाचे पीक डोलताना दिसत असून यावर्षी उत्पादनात वाढ पाहता शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. मागील काही दिवसापासून गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध प्रकारच्या पिकांवर परिणाम होऊन पिके नष्ट झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. ज्या क्षेत्रात अवकाळी पावसासह गारपीट झाली नाही त्या क्षेत्रातील गव्हाचे पीक डोलताना दिसत होते. गव्हाचे पीक आता काढणीला आले आहे. शेतकरी गव्हाचे पीक कापण्याची तयारी करीत आहेत. तयार झालेले गव्हाचे पीक शेतात डवलत आहे, त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. काही शेतकऱ्यांनी तर गव्हाच्या पिकाची कापणी सुद्धा केली आहे, तर काही जण तयारीला लागले आहेत. आरआरसी डिजिटल नेटवर्कद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सिटी मैत्रिणीच्या माध्यमातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा भावपूर्ण सन्मान करून आरआरसी डिजिटल नेटवर्कच्या सिटी मैत्रिणीने त्यांचा आत्मसन्मान वाढविला असे प्रतिपादन शहरातील कर्तृत्ववान महिलांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त सिटी मैत्रिणीद्वारे शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यासोबतच कर्तृत्ववान महिलांपर्यंत पोहोचून त्यांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सिटी मैत्रिणीद्वारे आरआरसी डिजिटल नेटवर्कच्या संचालिका तथा लॉयनेस क्लबच्या पदाधिकारी सौ कल्पना देशमुख, डॉ दीना शहा, एसटी महामंडळाच्या सौ रजनी तायडे, रजनी सावळे, शिक्षिका ज्योती ढवळे, शहर वाहतूक शाखेच्या अश्विनी माने, परिचारिका मंदा खवले, गृहिणी अर्चना पवार, पाणीपुरी विक्रेता गोकर्णा नेमाडे, फुल विक्रेता सविता कसूरकार आदी कर्तृत्ववान महिलांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्यावेळी सिटी मैत्रीण संयोजिका जया भारती इंगोले, मार्केटिंग प्रमोटर प्रियंका मानकर, सिटी न्यूजच्या अँकर वैशालीताई चौखंडे, किरण निलखन, रश्मी घुगे, कृतिका इंगळे, पायल निंबाळकर, जयश्री दाभाडे यांनीही यात सहभाग घेतला. नमस्कार सगळ्यांना, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, स्पेशली देशमुख महिला मंडळाकडून. मी एवढंच सांगू इच्छिते, जोपर्यंत मानाला आशेचे पंख आहेत, हृदयाला ध्यायचे वादळ आहे, भावनांना फुलांचे गंध आहे, तोपर्यंत येणारा क्षण तुमचाच आहे. एव्हरीडे रिमाइंड युअर सेल्फ यू आर द बेस्ट. हॅपी वुमन्स डे. अकोला शहरात काही भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना जलजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात कमी प्रमाणात जलसाठा जमा झाला, त्यामुळे अकोला शहराला 8 दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जलप्रदाय विभाग आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करीत असताना सुद्धा शहरातील अनेक भागात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे जलजन्य आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे.
अकोला येथील प्रभाग क्रमांक 2 स्थित अकबर प्लॉटमध्ये फुटलेल्या पाईपलाईनमुळे नाल्याचे घाण पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी पसरली आहे। या दूषित पाणी पुरवठा संदर्भात जलप्रदाय विभागाकडे तक्रार केल्यानंतर मनपा अभियंता व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती केली। शहरातील अनेक भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत। पातूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने चिचखेड कॅनॉल परिसरात कारवाई करीत 12 सागवन चौकटी असा अंदाजे 50,000 मुद्देमाल जप्त केला। चिचखेड कॅनॉल परिसरात 6 मार्च रोजी रात्रीच्या गस्ती दरम्यान 8 ते 10 वाजेदरम्यान 12 सागवन चौकट अवैध सागवनाची वाहतूक करताना वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज सामदेकर यांच्यासह वन्य कर्मचाऱ्यांनी हे सागवन जप्त केले। हे सागवनाची वाहतूक करणाऱ्यांनी अंधाराचा फायदा घेत पोबारा केला। त्यांच्या विरुद्ध भांदवीच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे। सदर घटनेची सूचना न्यायदंडाधिकारी पातूर प्रथम वर्ग व पोलीस स्टेशन यांना देण्यात आली। या कारवाईत AR घुगे, SP रंजवे, SP जाधव, DU ढाकरे, BR काशिदे, DC बुंदे, राजू इनामदार, गोपाल राऊत, DM इंगळे, MD वानी, SS बेले आदींचा समावेश होता। सदरचा तपास भारतीय वन अधिनियमचे 1927 कलम 57 नुसार पास करण्याचे आदेश वनपरिक्षेत्र अधिकारी सामदेकर यांनी दिले आहेत। खामगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे एका विहिरीत पडलेल्या पशुपालकास काही युवकांनी सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले। या युवकांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला। खामगाव तालुक्यातील पहुरजिरा परिसरात जनावरे चरवण्यासाठी गेलेला युवक अचानक विहिरीत पडला। या दरम्यान रस्त्यावरून जात असलेल्या मलकापूर येथील काही युवकांनी प्राणाची पर्वा न करता विहिरीत पडलेल्या युवकाला 2.5 तासाच्या परिश्रमानंतर विहिरीतून सुखरूप बाहेर काढले। या बहादूर युवकांचा पोलीस स्टेशनमध्ये सन्मान करण्यात आला। पहुरजिरा रहिवाशी सहदेव पारसकर व वासुदेव सुरडकर दोघे जनावरे चरवण्यासाठी गेले होते। तहान लागल्याने दोघे विहिरीजवळ पोहोचले। या दरम्यान सहदेव पारसकर विहिरीत पडला तेव्हा वासुदेव सुरडकरने मदतीकरिता धाव घेतली तेव्हा अब्दुल मोईन येथे पोहोचला। या दरम्यान अब्दुलचे मित्र साजिद खान, जुबेर बाबर, आरिफ कुरेशी, आलिम बागवान, राजा कुरेशी, मोहम्मद जुनेद पोहोचले। अथक परिश्रमानंतर सहदेवला बाहेर काढण्यात आले। या कार्याबद्दल पोलीस उपअधीक्षक बोबडे साहेब व ठाणेदार रवींद्र देशमुख यांनी युवकांचा सत्कार केला। बाळापूर शहराजवळील निर्गुणा नदी पुलावर नागपूर येथून कपड्यांचे धागे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात घडला। या अपघातामुळे सदर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बाळापूर नजीक निर्गुणा नदी पुलाजवळ नागपूर येथील कपड्यांचे धागे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला। या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या अपघातात ट्रक चालक व क्लीनर थोडक्यात बचावले, त्यांना कोणतीही इजा झाली नाही। जर हा ट्रक पुलाखाली पडला असता तर मोठी हानी झाली असती। हा अपघात पुलाच्या मध्यभागी झाल्याने पुढील अनर्थ टळला। या अपघातामुळे काही वेळाकरिता वाहतूक बाधित झाली होती। नंतर बाळापूर वाहतूक शाखेद्वारे घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली। ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला। आशिया खंडातील एकमेव महानाट्य जाणता राजाच्या दिमागदार सोहळ्यात प्रारंभ करण्यात आला। यावेळी महाआरती करण्यात आली। या महानाट्यात 300 कलावंतांचा सहभाग असून अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे ऐतिहासिक व छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यावर आधारित महानाट्य जाणता राजाचा पहिल्या प्रयोगाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी महाआरतीने करण्यात आला। स्थानिक लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर 7 ते 14 मार्च या कालावधीत या महानाट्याचे सादरीकरण होणार आहे। जाणता राजा या महानाट्याचा मोठ्या उत्साहात महाआरतीने थाटात प्रारंभ करण्यात आला। या महाआरती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून महापौर विजय अग्रवाल, राज्य स्वयंसंघाचे नगर संघचालक गोपाल खंडेलवाल, IMA अध्यक्ष डॉ पुरुषोत्तम तायडे, नगरसेविका सौ सुनीता अग्रवाल, विदर्भ केसरी युवराज गावंडे,
आधार हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिलावर खान, विशाल सारडा, माजी नगरसेवक जयंत मसने, संदीप गावंडे, सौ रेखाताई खंडेलवाल यांच्यासह जाणता राजाचे संयोजक संतोष नेहरे, विद्यार्थी विकास संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जोशी, आयोजन समिती सदस्य अनिल देशमुख, अभिजित चिने, विशाल जैन, विवेक देवकते, अमोल राहुळकर, चंद्रशेखर देठे, अमोल सावंत, ॲडव्होकेट ऋषिकेश जुनारे, ॲडव्होकेट राम मुळे, प्रशांत जायले आदी मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. पारंपरिक वेशात उपस्थित मान्यवरांनी महाआरतीत सहभाग घेत गणरायाची स्तुती करून सुमारे 15 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर अकोल्यात पुन्हा आयोजित करण्यात आलेल्या या प्रथम प्रयोगाचे उद्घाटन केले. यावेळी आयोजन समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक व परिचय प्रशांत जोशी यांनी करून उपक्रमाची माहिती दिली. दरम्यान या महानाट्यानिमित्त घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा झाला. या स्पर्धेत एमरॉल्ड इंटरनॅशनल स्कूल, संताजी शाळा, एसओएस स्कूल, खंडेलवाल ज्ञान मंदिर, निशू नर्सरी, बाळ शिवाजी, धनाबाई शाळा, खंडेलवाल इंग्लिश स्कूल, विवेकानंद कॉन्व्हेंट, प्राजक्त कन्या शाळा, एसआरए इंजिनिअरिंग स्कूल ऑफ कॉमर्स आदी शाळांनी सहभाग घेतला. विजेत्यांना जाणता राजाच्या सोहळ्यात पुरस्कार देण्यात आले. या उपक्रमाचे व्यवस्थापन अमोल सावंत यांनी केले. आयुष्यात एक वेळ नक्कीच बघावा अशा ऐतिहासिक व जिवंत चित्रण असणाऱ्या जाणता राजा महानाट्याचा शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन राजाचे संयोजक संतोष नेहरे, विद्यार्थी विकास संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जोशी, जाणता राजाचे आयोजन समिती सदस्य अनिल देशमुख, अभिजित चिने, विशाल जैन, विवेक देवकते, अमोल राहुळकर, चंद्रशेखर देठे, अमोल सावंत, ॲडव्होकेट ऋषिकेश जुनारे, ॲडव्होकेट राम मुळे, प्रशांत जायले आदींनी करून शिवप्रेमींनी महानाट्याच्या अधिक माहितीसाठी जाणता राजा कार्यालय, ढगेकर कॉम्प्लेक्स, अकोला क्रिकेट क्लब समोर अकोला येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या ऍडव्हान्स उपचार पद्धतीने डायबिटीसने ग्रस्त महिला रुग्णाला जीवनदान देण्याचे कार्य डॉक्टर उदय नाईक यांनी पुन्हा करून दाखविले. अकोलाच नव्हे तर विदर्भ व मराठवाड्यात आपल्या ऍडव्हान्स होमिओपॅथीसाठी प्रसिद्ध डॉक्टर उदय नाईक यांनी पुन्हा एका महिला रुग्णाला जीवनदान देण्याचं कार्य केलं. सुरेखा इंगळे नामक महिला रुग्णाला मागील 4 वर्षापासून डायबिटीसचा त्रास होता. अनेक डॉक्टरांचा उपचार घेतल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नव्हता. शेवटी त्यांनी अकोला येथील नाईक होमिओपॅथी येथे डॉक्टर उदय नाईक यांच्याकडे उपचार घेण्यास सुरुवात केली. ऍडव्हान्स होमिओपॅथीने केवळ 8 दिवसात त्यांच्या शुगरचे प्रमाण कमी झाले. पूर्वी सुरेखा इंगळे यांना रिकाम्या पोटी शुगर 200 ते 250 होती. जेवणानंतर ती 350 पर्यंत वाढायची. परंतु डॉक्टर उदय नाईक यांच्याकडील उपचारानंतर ती जेवणानंतरही 160 पर्यंत खाली आली. आता त्या दुसऱ्या ॲलोपॅथीच्या औषधी घेत नाहीत. या उपचारासंदर्भात महिला रुग्ण इंगळे व डॉक्टर उदय नाईक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माझं नाव सुरेखा इंगळे, मला 4 वर्षापासून डायबिटीज आहे आणि मी ॲलोपॅथीच्या गोळी 1 पण नाही घेतली 4 वर्षापासून.
आणि मागच्या एक महिन्यापासून मी नाईक हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. तर 8 दिवसात माझी शुगर आणि माझं म्हणजे व्यक्तिगत महत्वच बदललं माझं, की मी योगा आणि आयुर्वेदिकचा तर क्लास सुरू करणार आहे पुढच्या आठवड्यापासून. व्हेरी गुड. पहिले शुगर किती होती खाली पोट? पहिली शुगर माझी खाली पेटची 250 वरच होती आणि जेवणानंतरची 350 होती. आता 8 दिवसात माझी एकदम नॉर्मल झालेली. किती झाली आता? माझी 100 झाली फास्टिंगची आणि नंतरची झालेली आहे 150 अशीची. होमिओपॅथी औषध असे दुसरं कोणते औषध? कोणतंच औषध घेते. आणि सगळ्यात चांगला फायदा काय झाला तुम्हाला? म्हणजे माझं पूर्ण आयुष्य बदललं असं सारखं असं वाटतं स्वभावामध्ये. आता आपण जो व्हिडिओ पाहिला सुरेखाताईचा, त्यांना गेल्या 4 वर्षापासून डायबिटीज होता आणि डायबिटीजमध्ये ते कोणतेही औषध घेत नव्हते आणि त्यांची शुगर जी आहे जेवणापूर्वीची ती जवळपास 250 होती आणि आपल्या उपचारानंतर 8 दिवसात ती 100 आली आणि जेवणानंतरची जी शुगर 350 होती ती औषधाने नुसत्या होमिओपॅथीने 150 आली. तर असा हा होमिओपॅथीने फायदा होतो. त्याच्यात योग्य आहार आणि उपचार जर असेल तर कोणताही डायबिटीस बरा होऊ शकतो. सातत्य आणि जिद्द ही महत्वाची आहे. ऍडव्हान्स होमिओपॅथीने याआधी पण आपण अनेक पेशंट बरे केलेले आहेत. डायबिटीसचे पण रुग्ण बरेच बरे केलेले आहेत. सध्या अजून एक पेशंट आहे ज्यांचं आपण इन्सुलिन बंद केलेलं आहे. तर असे अनेक रुग्ण सुद्धा आपण आहे जिथे इन्सुलिन बंद करू शकतो, गोळ्या बंद करू शकतो आणि बऱ्याच लोकांचं बिना ऍलोपॅथी औषधाचा डायबिटीस सुद्धा आपण बरा करू शकतो. त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि महिलांकरता खास म्हणून आम्ही महिलांची केस दाखवली. महिलांकरता कोणत्याही आजाराकरता या 8 तारखेपासून तर 31 मार्चपर्यंत आम्ही विशेष सवलत जाहीर करतो आहे. त्याचा प्रत्येक स्त्रीनी कोणत्याही आजाराकरता फायदा घ्यावा हेच नाईक होमिओपॅथीतर्फे मला कळवायचं आहे. अकोला महापालिका अतिक्रमण विभागाद्वारे शहरातील गांधी चौक ते अशोक वाटिका चौकापर्यंत कारवाई करीत अतिक्रमणासह होर्डिंग बॅनर हटविण्यात आले. अकोला शहरातील मार्गांवर बॅनर फलकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे, त्यामुळे वाहतूक संबंधीच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेता स्थायी समिती सभेत शहरात लागलेले सर्व होर्डिंग हटविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावावर अंमल करीत मनपाच्या अतिक्रमण विभागाद्वारे होर्डिंग हटविण्याची कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाने शहरातील गांधी मार्ग पासून बसस्थानक तथा बसस्थानक ते अशोक वाटिका मार्गावर विद्युत खांबांवर लावण्यात आलेले होर्डिंग हटविण्याची कारवाई केली. या दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणही हटविण्यात आले. मनपा आयुक्ताच्या आदेशावर ही कारवाई अतिक्रमण अधिकारी नरेंद्र घनबहादूर, सहाय्यक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा व कर्मचाऱ्यांनी केली. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. अत्यंत उत्साहात जागतिक महिला दिन साजरा. जनता भाजी बाजारात चालला गजराज, अनेक दुकानांचे अतिक्रमण साफ. दोन वरली जुगार अड्ड्यावर धाड, 9 आरोपींना अटक. गव्हाचे पीक आले कापणीला, शेतकरी वर्गात उत्साह. सिटी मैत्रिणीने केला कर्तृत्ववान महिलांचा भावपूर्ण सन्मान. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.